सर्व प्रकारच्या ब्रँडेड चष्म्यांसाठी तसेच आधुनिक लेन्सेस, गॉगल्स आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिसेसचे संगमनेर मधील अद्ययावत दालन, 18 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेले संदेश चष्मा घर, डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे अचूक नेत्र तपासणी, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर, प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91-502-90-290 आणि 92-703-74-174. नगर येथील मॅकेनाइज इन्फंट्री रेजिमेंट सेंटरच्या पायदळ प्रशिक्षण केंद्रातून खडतर प्रशिक्षण घेतलेल्या 436 जवानांनी शानदार संचालन करत भारतीय सेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी कमांडिंग लेफ्टनंट जनरल एस के प्राशर यांनी संचलनाची पाहणी केली. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे, खरोखरच हा संदेश आणि आत्मविश्वास मनाशी बाळगून नगर येथील यांत्रिकी पायदळाच्या 436 जवानांनी संचलन करत भारतीय लष्करामध्ये पदार्पण केलं. एस नंबर 425 के बहादुर रिक्रूट्स वेटरन्स पहला चरण और बुनियादी प्रशिक्षण सफलतापूर्वक हासिल करने में मैं आप सभी को मुबारकबाद देता हूं. आज आपने अपने सैनिक जीवन का पहला पड़ाव पार किया है. ये जीवन पहला पड़ाव है और आपको अभी बहुत लंबा सफर तय करना है. एक अच्छे सैनिक के ये गुण हमेशा याद रखें. चरित्र, शारीरिक एवं मानसिक शक्ति, उत्साह एवं जोश, ईमानदारी एवं वफादारी, स्वयं अनुशासन, एकता और सकारात्मक सोच, आप आज के बाद एक बड़ा कुटुंब यानी इंडियन आर्मी का हिस्सा है. मैग्नाइट इन्फेंट्री रेजिमेंट की मजबूत नींव रखी गई. सैकुशल अपने आर्मी कैंप से वापस लाए. उन्होंने गहन परिस्थितियों में 5 राज्यों को एमिनेट एक बटालियन के क्षेत्रों में वीरता और विश्वास हे घोषवाक्य असलेल्या अहमदनगरच्या MIRC या यांत्रिकी पायदळ प्रशिक्षण केंद्रातून खडतर प्रशिक्षण घेऊन हे जवान लष्करात भरती होतात. नगरच्या मॅकेनाइज इन्फंट्री रेजिमेंट सेंटरच्या भव्य मैदानामध्ये लष्करामध्ये भरती होणाऱ्या सैनिकांचा शानदार संचलनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या जवानांनी मागील 36 आठवड्यांपासून कठीण प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आज त्यांचा दीक्षांत सोहळा पार पडला. या संचलनाची पाहणी कमांडिंग लेफ्टनंट जनरल एस के प्राशर यांनी केली. शानदार संचलनानंतर 4 धर्मगुरूंनी आणलेल्या धर्मग्रंथावर हात ठेवून जवानांनी देशरक्षणाची शपथ घेतली. प्रशिक्षण काळामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या जवानांना सुवर्ण, कांस्य आणि रौप्य पदकही देण्यात आले. तर या कार्यक्रमासाठी सेनेतील आजीमाजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील कुटुंबांसह हजेरी लावली. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. ये दोनों बहादुर रिक्रूट अपनी एडवांस के प्रमुख हैं. महोदय अपने 35 वर्षों से दिए थे सैन्य सेवा काल में. स्टाफ ड्यूटी के दौरान इन्फेंट्री ब्रिगेड में DAQM की ओर अग्रसर. Thank you.